नमस्कार श्रोते हो दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत श्रोते हो आज तुम्ही ऐकणार आहात चारुता सागर यांच्या नागीण ह्या कथासंग्रहातली कथा ही कथा मला चॅनलवर तुम्हाला ऐकवण्यासाठी परवानगी दिली त्याबद्दल मी राजेंद्र भोसले यांचे मनापासून आभार मानतो आणि तुम्हाला ऐकवतो चारुता सागर लिखित वाट बोलणं सगळं बंद होतं अन्न जात नव्हतं जीव राहवत नाही म्हणून जोंधळ्याच्या पिठाची तरवणी उगच वाईची हातानं तिचं तोंड उघडून ती सोडत होती नग नगं म्हणत म्हातारीची मान थोडी हालत होती मरणारा माणूस उपाशी कसं ठेवायचं निदान तिची आतडी तरी खरकटी व्हावीत म्हणून तिच्या तोंडात घालत होती पण ते गिळण्याची शक्तीही म्हातारीत नव्हती तोंडातन वगळून खाली येत होतं अख्खा महिना झाला म्हातारीनं जमीन धरली होती म्हातारी आता उठणार नव्हती नुसत्या डोळ्यात जीव उरला होता घशाची फक्त घरघर होती दिव्यातलं तेल संपलं होतं पिकलेलं पान गळणार होतं क्षणा दोन क्षणात घटका दोन घटकात म्हणून सगळी फासेपारधी पालाभोवती घुगून बसली होती पोरांची तोंड तर चिमणीगत झालेली होती खारुटी मारावी आजीला दावावी व्हला टिपावा आजीला द्यावा चित्तूर धरावा हे बघ आजी काय आणलं असं म्हणत आजीकडे पळत यावं माझं बिलबर माझा राघुर असं म्हणत म्हातारीनं छातीशी धरावं पटापटा मुकं घ्यावत डोक्यावरनं हात फिरवत कडाडा बोटं मोडावीत घडी बायका रानामाळात गेलेल्या मागं म्हातारी एकटी पोरांचं कौतुक व्हायचं पण ह्या म्हातारीनं जमिनीला अंग टाकलं बोलना चालना खाईना पिही ना घडी आपापसात कुजबुजायला लागले बाया बाया निराळं बोलू लागले, तवा पोरांचा धीर सुटला आता काहीतरी विपरीत घडणार म्हणून दुचीत झाली आणि तीही थोरल्या माणसांवानी गुडघ्यात माना घालून बसली पण म्हातारीचा जीव गुतला होता ती वाट पाहत होती आत्ता येईल मग येईन राहायची नाही सगळी भेटली जवळची लांबची फक्त तीच राहिली आपण असंच गेलो तर जलमभर तिच्या जीवात अडकून राहील आई आपल्याला सोडून गेली जित्यापणी नाही ते नाही मरताना पण भेटली नाही आई मी असं काय ग केलं होतं पदरात तर घालायचं होतंस आई तुला मायाचं नाही नको असन लगीन झाल्यावर भेटली होती त्याला झाली दोन बारा वर्ष आता एकदा बघू दे नुसती नदर पडू दे या आशेनं डोळ्यात प्राण अडकून राहिला होता क्षणाक्षणाला बुबुळं फिरत होती ती आली का ते बघत होती नाही असं समजून पापण्या ओलावत होत्या तिची वाट संपली यायची असती तर मागच आली असती म्हातारीनं आता वाट बघून कुण्या मुलखात असेल कोणाला माहिती पालाबाहेर पारधी बोलत होते जखऱ्या म्हणाला सांगावा तरी पोचला असेल का नाही कसं काळाव जखऱ्याचं खरं होतं मुलूगभर वाऱ्यावर भटकणारी जात आज या डोंगर थापाडीला तर उद्या दुसऱ्या बारा कोसांवरच्या मिळतील ती जनावरं मारायची तिथंच हुदडून खायची आणि पुढं चालू लागायचं अमुक दिशेला असं नाही चारही दिशा मोकळ्या कुठं मनाला येईल तिकडं वारापाठीशी असला म्हणजे झालं तरी तिला सांगावा धाडला होता म्हतारी जमिनीला टेकलीये घडीचा भरवसा नाही आशील तिथ नाही चिठ्ठी लिहावी तर लिहिणार कोण कुणाकडून लिहून घेतली दादा दोन रेगुट्या वड तर ती चिठ्ठी पाठवायची कुठं ना घर ना दार या आभाळाखाली कुठंतरी भटकत राहायचं राना शिवारातलं दिसेल ते उचलायचं कधी सापडलं तर त्या कुणब्याचा मार खायचा पुन्हा नाही मायबाप सरकार पोटलाई वांगाळ घ्यायचं उघड्या पोटावर मारून त्याच्या हाता पाया पडायचं आली की नव्हतं सोडून देतो एखादा नेतो चावडीला मग चार दिवस पाटला फौजदाराचे दहा बारा पारध्यांचा थावा कचेरी मोहरं बसून राहतो फौजदाराच्या लाख लाख मिंत्या करतो उपाशी तापाशी उघड्या अंगाची बायका पोरं रात झाली तिथंच कलाडणार सकाळ झाली जंगलातल्या जित्रापावानी उठून बसणार मग फौजदार तंबी देतो आपल्या हद्दीपुरती आजच्या आज चालतं व्हा माझ्या हद्दीत राहायचं नाही तर तुम्हाला सोडून देतो वैजी सरकार नाही राहणार आजच्या हात जातो आत्ता जातो सरकार राहणार नाही जातो लगी ऊर फाटावा असा आनंद होतो आभाळ मोकळं वाटतं कचेरी पुढचा तळ हालतो लहान लहान पोरं पुढं पळू लागतात मागं कुत्री धावू लागतात त्या फौजदाराच्या हद्दीत येणार नाही नजरत दिसणार नाही असं जातात आणि गावापासून लांबसा डोंगरदारा बघून उतारतात हे असलं दिशाहीन जीवन यांना कुठलं गाव आणि कुठली शिव दंडोबाच्या घळीला जखऱ्याची वस्ती पडली होती वस्तीला कावठ्याचा बाजार जवळचा तरी चार कोसांवरचा जखऱ्यानं ह्या बाजारात सांगावा फोडला होता भीमा पारद्याला द्याला म्हातारी काय टिकायची दिसत नाही पार, पार निजूने आणि कावरीला तेवढं पाठवून दे त्या बिगर मथारीचा पण जीव जायाचा नाही जीवात ती अडकूनच आहे म्हण कावरी जाखरेची बहीण खरं म्हणतो तू टिकायची नाही अगदी खरं नाही टिकायची या अर्थी जाखरेनं मान हलवली होती जड घसा खाकरून साफ केला होता भरलेलं डोळं टिपलं होतं भोवती जमलेली पारधी जड जड झाले होते आणि आपल्याबरोबर जखऱ्याचं दुःख वाहून नेलं होतं त्यांनी ने। पारध्यांचं आपलं ठरलेलं असतं प्रत्येक मोठ्या गावच्या बाजाराला जायचं मारलेल्या जनावरांची कातडी विकायची आठवड्याचा बाजारहाट करायचा दिवस कल्ल्यावर सगळ्यांनी एका झाडाखाली जमायचं तेल साखर आणायची आणि मोठ्या गुण्या गोविंदानं खात बोलत बसायचं हवा पाणी बरं वाईट झलमलं मेलं कोण तुरुंगात गेलं कोण सुटलं सार सार आपल्या जमातीचं यात कोणाच्या लग्नाची वार्ता होते कोणाची सोड चिठ्ठी ठरते आणि हे सगळं कळून घेण्यासाठी प्रत्येक दिशेचे एक दोन पारधी हटकून बाजारात येतात आणि आपल्या दोन बारा कोसांवरच्या गणगोताची वार्ता घेऊनच जातात त्या दिवशी असेच पारधी कवठ्याच्या बाजाराला आले होते तिथनं जखऱ्याचा सांगावा पाण्यावर तेलाचा तवंग पसरावा असा साऱ्या मुलखावर पसरला जत मोहोळ ही उगवती दिशा विटा बारामती पुणे हा उत्तरेचा मुलुक आथणीहून विजापूर तिथनं पुढं हुबळी दावणगिरी असा राक्षसमुखी परिसर आणि मिर्जेहून निप्पाणी कोल्हापूर त्याच्यापुढं मावळतीची कोकणपट्टी तरी आदल्यामधल्या चिपळूण सारख्या ठळक ठळक गावच्या बाजारात जमलेल्या पारध्यांच्या कानावर हा सांगावा बोलावा जायला पंधरा एक दिवस लागले तुळजापूरच्या बाजाराला कावरी आणि तिचा दाल्ला आला होता जवळची चार कातडी विकली बाजारहाट केला आता एकदा सगळ्यांसनी भेटून जावं म्हणून तो गावाबाहेरच्या लिंबाच्या झाडाकडे वळला तिथे एक एक पारधी जमत होता दिवस कल्ला होता गोडवा खात खात एकदा वार्ता काळ आली म्हणजे जायला मोकळं ये भीम्या ये शिवऱ्या बोलला त्याला बसाय जागा करून दिली गोडवा घे भीमानं मूळभर गोडवा घेतला कावरीला दिला आपण घेतला भीमा एक सांगावं तर सोलापूरच्या बाजारात मला मिळाला तुझी सासू पडली आहे लय झालंय म्हण कावरीला बो लावलंय लावून देजा येऊ दे की भेटून कावरीच्या तोंडातला गोडवा तोंडातच राहिला भीमानं हात आखडला आणि तोंडातला गोडवा एकदम गिळत म्हणाला कुण्या मुलखात व्हायची सोलापूरच्या बघण्या आलेला पारधी तो मुलूक डोळ्यापुढं आणत आणत म्हणाला पंढरपूरचे बड बघ सांगोला त्याच्यानंतर कावठा आणि तिथंच कुठंशी एक डोंगूर रे बघ त्याच्या थापडीला पाल टाकले बर मिरजेच्या पल्ल्याड जायचं नाही बरं का आल्याडच जास्ती असल्याशिवाय हे सांगावं यायचं नाही हा ना भेटून किती वर्ष झाली अशीच उभ्या उभ्या गाठ पडली होती अगदीच झाला असन बर कावरीचं ढोळं ओलावलं मजाती जाती का ये जा बघून ये मी राहतो हितच ही चार पोरं घेऊन भीमा पायातलं कडं चाळवत म्हणाला आणि एका जागी राहून खातासा काय अगं बघतो काहीतरी तू जा भेटून ये भेटू म्हातारी अगदी झाले असल कन्वटी लावलेल्या रुपया दोन रुपयाच्या नोटा काढून तिच्या पुढं केल्या त्या तिने कमरेला खावल्या थानच्या पोराला काखेला मारलं उरल्या चिल्ल्या पिल्ल्यांवरनं नजर फिरवली थानच्याच पाठचे जे होतं ते केविलवाणं बघायला लागलं त्याला पोटाशी धरून म्हणाली लगी येत्या कुठं लांब जाऊ न ग आक्का संगच खेळ पुन्हा एक वार पक्षिणीगत पिल्लांवरनं नजर फिरवली आणि वरलीकडच्या वाटेला लागली दिवस कालला होता तरी उन्हाची तिरीप चपचपत होती डोळ्यांवर येत होती डोकीचे कोरडे केस उभे होते हवेत वारा असता तर भुरभुरले असते गुडघ्याच्यावर कासोटा खोचलेली चिंधी छाती लपलेला पदर तुळजापूर मागं टाकलं आणि पुढं निघाली एक एक पाऊल पुढं टाकत पगा पगानं अंतरतोडत वाट चालायला लागली दिशा चालू लागली अनवाणी पाय तापलेली वाट चांगली डांबराची तुकतुकीत काळी पायाला चटका देणारी वाट दुसरी माणसं हिच्यावाणी पायी चालत नव्हती धावत होती मोटारीतनं त्यांचा एक तासाचा रस्ता तिचा पुऱ्या दिवसाचा होता पण तो विचार तिच्या मनात नाही धड यंत्रागत चालत होतं आणि मन आईजवळ जाऊन बसलं होतं लहानपणी एकुलती एक म्हणून तिने कसं जपलं जीवाला लावलं लहानाचं मोठं केलं आणि एक दिवस एका बाजारात बसला असताना भीमानं नजरेत घेतलं बाबा माझं काही म्हणणं नाही तुला पसंत तर असू दे आईने माझ्याकडं बघितलं माझी नजर खाली गेली अनुभवानं आलेलं आईचं शहाणपण भीमाचा बा दिल तो पैसा घेतला आणि लगीन करून दिलं मी जाया निघताना गाईवाणी हंबरडा फोडला नदीवानी पाणी डोळ्यातनं वाहिलं तिला सोडून चालू लागले आता कधी आईची भेट म्हणून ती नजरं आड होण्याअगोदर मागं परतून पाहिलं तिला चार बायांनी धरून ठेवलं होतं त्यातनं ती घालून घेत होती आतडी तोडत होती त्यावर पुन्हा आई भेटली त्याला दोन बारा वर्ष झाली भैरूबाच्या जत्रात उभ्या उभ्या बघितलं गायीवानी गळा काढला रातभर झोपली नाही बोलत बसली तुटलेला काळ सांधत बसली पाठी पोटी चाचपत बसली आणि सकाळी तोंड दिसायच्या आत अलग झाली ते ह्या घडी पातुर तवास ती झाली होती फार थकली होती तिची केविलवाणी मूर्ती कावरीला डोळ्यांपुढं दिसायला लागली उगीच धुवाधार डोंगर स्वप्नात दिसल्यासारखा कुठं आणि कुणीकडं त्याच्या पायथ्याला दोन काठ्यांच्या आधारावर उभं केलेलं पाल तरटावर आई पडलीये कडनं जाखरे आहे त्याची पोरं बसून आयती कुणा संघ ती बोलत नाही सांगावा दिलाय म्हणून ती माझ्या वाटेकडं डोळं लावून बसली बया माझी येईन मग घडीन येईल थोडा येळ नागन पण राहायची नाही येईन ती नाही आई आई मी राहत नाही अगं जसं कळलं तसं निघाले मी कुठं सुदी टेकली नाही बघ वाट चालाय लागली मी यायला लागली आई आई मला सोडून जाऊ नक ग तिला उचमळून आलं आणखीन वेगानं ती पावलं लांबवायला लागली अंतर कमी कमी करायला लागली एक एक पाऊल एक एक पाऊल काखेचं मूल खाली खाली घरांतय आणि ते पुन्हा वर घेता येते त्याचं वाळलं तोंड थानाला लावून ओलं करतीये हे समज चालता चालता तिची चिंता एक आईची गाठ तिला जास्त असल्याविना सांगावा यायचा नाही कुठं भेटायची कशी भेटायची कधीची पाठ टेकली या सांगावा धाडलाय का वा धाडला हे तरी कुणाला ठावं दिवस मावळा आला तसा तिच्या चित्ताचा ठाव सुटला आईच्या आठवणी कालवून आल्या कधी बाची आठवण होऊ दिली नाही कवा पोटाला उन्हा पडू दिलं नाही पसा कुडत्यानं आणलं आणि भरवलं घडीभरात दिशा अंधारल्या आभाळात चांदण्या दिसू लागल्या इथं थांबाय नको निदान सोलापूर तरी गाठाया हवं तिने पाय उचलला तासाभराच्या चालीनं दिवं दिसलं विजेच्या प्रकाशात तेवढाच काळोखाचा पुंचका उजळला होता दिवं लुकलुकत होतं एका झाडाखाली बसली इथं उरली रात घालवायची आणि पुन्हा रात निवल्या चालाय लागायचं पॉटत काही नाही घसा कोरडा कोरडा सुकून गेलेला पाणी तर कोण देणार शेजारी इमला होता त्याचं फाटक दार बंद होतं वर माडीवर नजर गेली निळसर उजेड खिडकीतनं दिसत होता रेडिओचं संगीत ऐकू येत होतं जराशानं तो प्रकाश विझला रेडिओचं संगीत मंद झालं लागली तहान तशी विझली उषाला हात घेतला आणि पोराला छातीला लावून पडली पहाटेच येरवाळी निघायला हवं या विचारानं झोपेची सावली अंगावर पडली घडीभराची झोप कोण उठलं नव्हतं तेव्हा उठली व राभाळात पाहिलं रात मोहरली होती मूल झोपेत होतं त्याला उचललं आणि वाटेला लागली एक दोन तीन असे दिवसा मागून दिवस पहाटेपासून झांजड पडेपर्यंत चालायचं किती वाहनं यायची जायची ही आपली पायानं अंतर तोडत असायची तिला वाटायचं लवकर पोचाय हवं आई वाट बघत असन तिचा पाय भिगेनं उचलायचा पण वाट काही ओसरायची नाही लांबच्या लांब पसरलेली असायची तरी पंढरपूर सांगूला मागं टाकला आणि हातीदच्या रानात शिरली कुठं जायचंय बाया तुला एका वाटसरून तिला विचारलं बाबा लांब जायचंय तिचं खरं होतं फासं पारद्याला कुठला ठाव ठिकाणा सारख्या चालीनं तळपाय सोललं होतं पायाला सूज आली होती पिंढऱ्या ठसठसत होत्या पुढं आणखीन वाट होती पण तिला एकच ठाव रात झाली का थांबायचं रात निवळली की चालू लागायचं चार चार पावला नका होईना अंतर तोडत राहायचं पुढं बघावं तर वाट लांबच्या लांब दिसायची वळणं वळणं घेतलेली चढा उताराची तिच्या आईच्या भेटीत अडसर असलेली लईच जीव दांबला तर झाडाखाली टेकावं काखेतलं पोरग खाली सोडावं पाय थोडं लांबडं करावं आणि परत उठून चालू लागावं एक मजल मारावी टप्पा टप्पा करावा कधी सरळ वाटेनं कधी आड वाटेनं कुणी कडनं जवळ यावं आणि जसजसं जवळ यावं तसं आईच्या आठवणीनं व्याकुळ व्हावं भेटल काही पडल का गाठ एकदम तळ सापडल का आपल्याला का वाट बघून मनातला हा विचार असला वाईट वांगा च्या आई नाही सोडून जायची मला मला सांगावा धाडला या मग जाईल कशी नाही नाही कधीच नाही माझ्या माय तू माझ्या बय तू, तू मी आली गं बाय हाय थांबा थांबा आहे खंड नाही ग अंतर नाही पुढं पुढं दूर जाणारी वाट आणि त्यावर चालणारी तिची पावलं तरा 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 पाचव्या दिवशी तिला दंडोबाची रांग दिसली आठ दहा मैलांची निळसर रांग तोंडावरच्या दिवसाला हातानं झाकून तिने पुढे पाहिलं जवळ डोंगर गाव दिसलं त्या गावात मग शिरली भेटेल त्याला विचारायला लागली बाबा हे तर एखादं पारद्याचं पाल उतरले का हो अगं बाय तुला एखादं पारध्याचं पाल दिसलं का नाही दिसलं बरं मग बाळा तुला दिसलं का रे नाही म्हणल्यावर निराश व्हायचं मग शिवारात बहावं माळामाळानं फिरावं कोण भेटेल त्याला विचारावं आव हि पारध्याचं एका दुसरं पाल आहे का व नाही म्हटलं की पुन्हा हताश व्हावं अगदी निराधार पुरात पाय अंतराळी झाल्यागत दुसरा सबंध दिवस तो दंडोबाचा परिसर धुंडाळत फिरली दऱ्या खोऱ्यात काट्या आहेत पण कुठं काही तलाश लागना खिन्न होऊन बसली पोटात अन्नाचा कण नाही पायात चालण्याचा ताण नाही अंग सारं उसवून गेलंय पण बसून भागायचं नाही हुडकलं पाहिजे आई माझी वाड बघत असन ती उठली पुढे निघाली एक म्हातारा शेतकरी आपल्या शेतात हराळी खांदत होता त्याला विचारलं बाबा इथं कुठं पारधे उतरलेत का हो म्हाताऱ्यानं कुदळ थांबून तिच्याकडं बघितलं कपाळाचा घाम टिपला आणि म्हणाला तू पारध्याची ग अगदी सुकल्या आवाजात तिने उत्तर दिलं वय दादा मी पारध्याचीच जखऱ्या पारध्याची भन मी मंग तिथं बघ एक पाल पडलं होतं पारद्याचं पंधरा पांढरा दिवत आहे का बघ जा ते बघ त्या खालच्या वगळीला गेलेला जीव एकदम तिच्या पायात आला ती लगा लगा धावली बुबळ लहान मोठी करून पाहिलं पण कुठं काही दिसं ना तशीच पुढं झाली आणि एकाएकी थांबली पाल उतरल्याच्या खाणाखुणा दिसल्या चूल चुलीची दगड मारलेल्या पाखरांचे पंख जनावरांची हाडं पालाखालची गवत काढलेली जागा फाश्याच्या मोडक्या खुटक्या कामट्या आणि पालाच्या मेखा उपसलेल्या भेगा त्या पलीकडं टोकलेल्या देवाच्या पताका सगळ्या खुण्या साजीवंत जसाच्या तश्या, एका फासपारद्याच्या पालासारख्या हे पाल तिच्या भावाचं पटत चालली आणखी नजर लांबली दोन तीन एक कासरं खालच्या ओघळीला आणि विजेसारखं कन काळीज हललं तशी धावली क्षण एक थांबली अगदी खोळ्यावानी आणि मग एकदम हंबरडा फोडला गुरुरावानी माझे भय ग माझे आय ग माझी वाट पाहिले नाहीस ग मला सांगावा धाडला आणि तू निघून गेली आता कुठं भेटू कशी भेटू आई अगं मी आली आहे तुला भेटाय आली मी निसत तोंड तरी धाव माझे संग बोल एखादा अगं माझे हरणे माझी वाट सुधीक पाहिली नाही गहीवरून ती रडायला लागली घालून घ्यायला लागली ला, ला ला ला, पुरलेली ला माती उधळायला लागली उराला लावून बडवायला लागली मातीच्या ढिगाऱ्यावर डोकं आपटू लागली असल्या आडराने कुणी कसला आक्रोश मांडलाय कुणाला काय झालंय ते बघावं म्हणून गुराखी पोरं पळत आली जळणाच्या बाया धावत आल्या मघाचा तो शेतकरी आला त्या सगळ्यांना बघून तिला जास्तच भरून आलं आभाळ फुटल्यासारखं डोळं गळू लागलं बायकांचंही डोळं ओलावलं उर दाटून आला त्या पाणी टिपत टिपत ओल्या आवाजात म्हणाल्या लेकवाय ले तू अगं तुझी तु तिने लय वाट बघितली डोळ्या जीव वाडकवून तशी होती गेल्या बुधवारी गेली जीव जाता जात नव्हता ग आम्ही बघत होतो ना जाता येता गाठ पडायचीच नव्हती पण तुमची घडीभरानं सगळी आल्या वाटेनं निघून गेली गठोळ्यातनं बांधून आणलेलं आईला खायला त्या मातीच्या ढिगावर ठेवलं काव काव करत रानकावळं भवती जमलं ती बाजूला झाली आणि पिंडावर बसल्यावर कावळं त्यावर नाचायला लागलं किती थी कष्टाने तिने वाट तुडवली होती इथवर आली होती गाठभेट राहिली निदान तिच्या प्रेतावर तरी डोळ्यांनी दोन थेंब पडायला हवं होतं दुःख हलकं व्हायला हवं होतं तासाभरानं ती उठली मूल काखलं घेतलं हळूहळू चालायला लागली दिवस बुडून गेला होता अंधार पसरत होता दिशा आकारहीन होत होत्या आणि आता तिच्या पुढे ना वाट होती ना त्या वाटवर पडणारी पावलं तिची होती श्रोते हो ही होती चारुता सागर यांची कथा वाट कथा कशी वाटली हे कमेंट करून जरूर जरूर लिहा कथेचा व्हिडिओ लाईक करा चॅनल सबस्क्राईब करायचे राहून गेला असेल तर प्लीज चॅनल तेवढं सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया तर अशाच उत्तम साहित्यासह तोपर्यंत नमस्कार मित्रो